आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीगणो बढेवलपरस. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्यसेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गातील भरती होणार होती. आता MPSC कडून पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली. 100 पदं वाढल्यामुळं आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022ला MPSC कडून राज्यसेवा पूर्वपरीक्षा आयोजित केली जाईल. पदांच्या संख्येत वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. MPSC नं नवीन परिपत्रक काढत एकूण 20 संवर्गात 390 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली. क्लास 1 गटच्या 100 जागा वाढल्यानं उमेदवारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. पूर्वपरीक्षा दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी आणि मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 आणि 9 मे 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.